नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, मी संगीता ताई वानखेडे. आणि आत्ता लाईव्ह यायचं कारण म्हणजे फायनान्सवाले माझ्या सोसायटीमध्ये एक कुटुंब राहतं आणि त्यांची गाडी नेण्यासाठी फायनान्सवाले आलेले आहेत. तर मी त्यांना प्रश्न विचारलाय किंवा मी त्यांना सांगितलंय की बाबा आत्ता सरकारने जी आर काढलाय, हा जो दादा आहे हा म्हणतो तुम्ही कुठं होत्या प्रोसेस केली त्यावेळेला. मी त्याला बोलते सरकारने जी आर काढलाय की डिसेंबरपर्यंत कुणाचाही ई एम आय घेण्यात न यावा. मी त्यांना तेच सांगत होते तर हे मला उलट पालट बोलतायत. कुठल्या फायनान्समधनं आलेत माहिती नाहीये काय. आणि हे मला बोलतायत की तुम्ही कुठं होते, एकच जण बोला. कुठल्या फायनान्समधनं आले, काय आले ते तर बघूयाच आता, त्याच्याबद्दल वादच नाही काही. ही गाडी आहे त्यांची, मी त्यांना नीट बोलते तर ते मला उलट उत्तरं देत आहेत. हे आहेत कुठल्या फायनान्सवाले आहेत ते दिसले पाहिजेत नीट, म्हणजे पोलीस स्टेशनला आम्हाला कंप्लेंट करता येईल. आम्ही जर त्यांना नीट उत्तर विचारतोय तर यांची दादागिरी करून बोलण्याची गरज नाही आहे. आम्हाला दादागिरी करून करण्याची गरज नाही आहे काय. हा, ही तर माणसं मारायला लागली आहेत, कुठून यांना पैसे द्यायचे आहेत. जर सरकार सांगताय ना ई एम आय डिसेंबर पर्यंत नाही भरायचं, हा काय संबंध यांचा दादागिरी करण्याचा आम्हाला. सर्वसामान्य लोक दिसले म्हणजे यांनी चढायचं का त्यांच्यावर. कुठल्या कुणी पाठवलंय तुम्हाला, कुणी तुम्ही आले कुठून, त्याच्या आईची गाठ त्या दाजीच्या. तुम्हाला पाठवलं कुणी, तुम्हाला फायनान्स, कुठल्या फायनान्स मधनं, कुठल्या फायनान्स मधनं आले. हा, तुम्ही कोण आहे कॉन्ट्रॅक्ट घेणारे, मला नाही बोलायचं. कोण आहे कॉन्ट्रॅक्ट घेणारे, हा अजित, अजित पवार. कुठले आहेत ते, हा स्वर्गेटला पर्वती जवळ आहे. लावा त्यांना फोन, द्या मला, द्या द्या. हॅलो, नक्की काय विषय म्हणजे जरा सरकारने जी आर काढलेला आहे की डिसे. ऐका दादा, दादा ऐका, तुमच्या पोरांना समजावून सांगा. गांडीत तलवारी घालीन मी इथं त्यांच्या, कळलं का. मी जर त्यांना विचारते, ऐकून घ्या दादा, दादा ऐकून घ्या. मी जर त्यांना विचारते, मी जर त्यांना सांगते की दादा सरकारने जी आर काढलाय, तर हा मला म्हणतो तुम्ही कुठं होत्या, तुम्ही कुठं होत्या. ह्याची बोलायची पद्धत आहे, ह्याची बोलायची. मी समाजसेविका आहे, मी समाजसेविका आहे, ऐकून घ्या. माझं समाजाला ज्या ज्या ठिकाणी माझी गरज पडेल त्या ठिकाणी मी उभी राहत असते. मी जर यांना व्यवस्थित प्रश्न विचारते आणि मला व्यवस्थित उत्तर द्यायचं होतं. हा काय चढायला पाठवला का तुम्ही आमच्या इथं, हा बोला बोला. ह्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहे आता मी चाकण पोलीस स्टेशनला. बोला तुम्ही, बोला. हा एक जण म्हणतो, एक जण बोला. ह्यांच्या आईची गाडी यांच्या, हा बोला बोला. ए पोलीस स्टेशनला फोन कर रे. हा बोला, हा बोला दादा, बोला दादा, ऐकते मी. आम्ही नाही बोलवलं, गाडी आमच्या ताब्यात आहे, गाडीचे कागदपत्र आमच्या ताब्यात आहे, आम्ही नाही बोलवलं. हा ए सर, लाव रे पोलीस स्टेशनला फोन. ओनर आहे ना त्याच्या आईची गाड, ओनरच्या, ओनर इथं नाहीये. गाडी जर आमच्या ताब्यात आहे, पोरगा जर म्हणतंय मी गाडी आणून सोडवतोय, माझं गाडीत काही सामान आहे, तुमचं काय होतं त्याला फोन करायचं. हे पोर कशाला चढतायत आमच्यावर, ही चढायला पाठवली का तुम्ही. हा फायनान्स वाल्यांचं सांगू का काय ते दादा, मला वाकडत जायला लावू नका. हे पोरं का बोललेत मला सांगा तुम्ही, यांना कशाला पाठवलं तुम्ही इथं. तो पोरगा जर म्हणतोय ना मी गाडी आणून घालतोय, हे पोरं कशाला दादागिरी करायला पाठवलीत का इथं. हे पोलीस स्टेशनला फोन लाव रे. दादा सॉरी, माफ करा, ठेव रे, लाव पोलीस स्टेशनला फोन. आणि असे असे ओनर किंवा असे जरा भार खाऊ कुठं जात असतील ना, माझी जनतेला आहे ना विनंती आहे, ज्यांच्या ज्यांच्याकडे जर हे असे येत असतील ना ठोके, ह्यांना सोडू नका. कायदेशीरित्या यांच्यावर गुन्हे दाखल करा, ह्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, सोडायचं नाही यांना. च्या आईला, यांच्या आईची गांड यांच्या, हा माणसं मरायला लागली तिथं. आणि ह्यांना काय पडलंय बँकेवाल्यांना, तिथं खायचं पडलंय लोकांना, एक वेळचं जेवण भेट नाहीये. हा रक्त पिताय का माणसांचे. आणि चढत होय, मला विचारताय का कुठं होत्या तुम्ही. बाकीच्या लोकांसारखी मला नको समजू, कळलं ना. ए दादा नीट, तू वाकड्यात बोललाय, कळलं ना, वाकड्यात बोललाय तू. हा आणि तो बोलताय एक झन बोला. हा फायनान्स वाल्यांकडनं घेतलेली गाडी तुमच्याकडनं नाही, आमचं जे काय ना ते फायनान्स वाल्यांकडे. अरे वा, हा कळत नाही. सर्वसामान्यांना म्हणल्यावर चढता का त्यांच्यावर, चढायची कामं करता का. वय रे, गोरगरिबांना कळत नाही तर. हा हे असे ठोके पाठवतात का
ह्यांच्या आईला ह्यांच्या दरोदरू हनायांना ठोक्यांना जे जे गाड्या ओढायले त्यांना वा रे वा हा एक जण बोला म्हणतो एक जण हा फायनान्स वाल्यांकडे गाडी घेतली ना फायनान्स वाल्यांना आम्ही बघत बसू ज्यांच्या ज्यांच्याकडे ईएमआय थकलेले असतील त्यांनी कुणीच भरायचं नाही डिसेंबर पर्यंत कुणीच भरायचं नाही हे मी आव्हान करते कारण सरकारने जीआर काढलाय सरकारने जीआर काढलाय आणि असे भडवे जर येत असतील ना हा सुट्टी देणार नाही त्यांना.